नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल वसंत फिरके, असोसिएट प्राध्यापक गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बीकॉम फायनल इयर सेमिस्टर 6 प्रबंधकीय लेखांकन या विषयाचा पहिला प्रकरण ब्रेक इवन अनालिसिस, ब्रेक इवन पॉइंट, ज्याला आपण समविच्छेदन बिंदू म्हणतो, याच्याशी निगडीत अंकगणित सॉल्व करणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये प्रबंधकीय लेखांकन म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटिंग याची प्राथमिक ओळख आपण करून घेतली। तदनंतर याच्या पहिल्या खंडातला पहिला प्रकरण ब्रेक इवन पॉइंट याची प्रायमरी माहिती आपण ओळखून घेतली, त्याचे गुणधर्म आपण बघून घेतले होते, त्याचे 3 गुणधर्म आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते। ब्रेक इवन पॉइंट म्हणजे अशी विक्रीची स्थिती, असा विक्रीचा लेवल जिथे व्यवस्थापनाला प्राधिकरणाला न नफा होतो न तोटा होतो, म्हणजे याचा पहिला गुणधर्म झाला ब्रेक इवन पॉइंट वरती नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन असतो। याचाच दुसरा अर्थ, याचा दुसरा गुणधर्म नो प्रॉफिट नो लॉस आहे, म्हणजेच ब्रेक इवन पॉइंटच्या लेवलवरती प्रमंडळाचा टोटल विक्री आणि टोटल खर्च हा समान आहे, टोटल सेल इक्वल्स टू टोटल कॉस्ट। तिसरा गुणधर्म, या स्टेजवरती कंट्रीब्युशन आणि फिक्स कॉस्ट ही समान आहे, कारण की कंट्रीब्युशन मधून फिक्स कॉस्ट मायनस केल्यानंतर शिल्लक 0 आहे, नो प्रॉफिट नो लॉस आहे, म्हणजेच कंट्रीब्युशन आणि फिक्स कॉस्ट हे समान आहेत, स्थिर खर्च आणि कंट्रीब्युशनची रक्कम सारखी असतो। ब्रेक इव्हन प्रॉफिट वरती, ब्रेक इव्हन पॉइंट वरती न नफा न तोटा आहे, ब्रेक इव्हन लेवलच्या जास्त विक्रीवरती कंपनीला नफा होत असतो, आणि जर का दुर्दैवानं कंपनीची विक्री ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या मर्यादित विक्रीपेक्षा कमी जर का झालेली असली तर निश्चितपणे कंपनीला तोटा होईल। पुन्हा जर का सांगायचं म्हटलं तर ऍट बीईपी नो प्रॉफिट नो लॉस, अबव बीईपी प्रॉफिट आहे आणि बिलो बीईपी लॉस असतो। हे छोटे छोटे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण की येणारी परीक्षा बहुतेक बहुपर्यायी उत्तरांची राहू शकते, म्हणून मल्टिपल चॉईस प्रश्नावली जर का असली तर तुम्हाला शॉर्ट आन्सर करिता अशा रिलेशनशिप लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणून वही मध्ये लिहून ठेवायचं ऍट बीईपी नो प्रॉफिट नो लॉस, अबव बीईपी प्रॉफिट होईल आणि बिलो बीईपी लॉस होईल। बरेचदा बहुपर्यायी प्रश्नामध्ये अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो विचारल्या जातात। मागील व्हिडिओमध्ये आपण ब्रेक इव्हन पॉइंट कसा काढायचा रुपयांमध्ये आणि ब्रेक इव्हन पॉइंट युनिट्स मध्ये कसा काढायचा याची ओळख बघितली होती, अंकगणित घेतलेलं नव्हतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेक इव्हन पॉइंटशी संबंधित 4 गोष्टींचं कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि त्या 4 गोष्टींचे फॉर्म्युले आपण एका उदाहरणासह समजून घेणार आहोत। 4 टर्मिनॉलॉजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघत आहोत, नंबर 1 ब्रेक इव्हन पॉइंट रुपयांमध्ये कसा काढायचा, नंबर 2 ब्रेक इव्हन पॉइंट युनिट्स मध्ये एककामध्ये समविच्छेदन बिंदू कसा काढायचा, नंबर 3 पीव्ही रेशियो, ज्याला शॉर्ट मध्ये पीव्हीआर सुद्धा म्हटलं जातं, याचा अर्थ असतो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशियो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशियो किती टक्के आहे, हा रेशियो टक्केवारी मध्येच राहील, पर्सेंटेज मध्येच राहील, याला म्हणून या सूत्रामध्ये गुणाकार 100 असतो, म्हणून पर्सेंटेज मध्ये याला लिहायचं असतं। प्रॉफिट व्हॉल्यूम रेशियो मित्रांनो ज्या प्रकारे त्याचं नाव आहे, प्रॉफिटची दीर्घता किती आहे, प्रॉफिटची व्याप्ती किती आहे, प्रॉफिटचा व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे याचा जर का संबंध नफ्यासोबत जर का काढायचा म्हटला तर पीव्ही रेशियोचा आणि नफ्याचा सहसंबंध हा धनात्मक आहे, पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे। आपण या वर्ष सेमिस्टरमध्ये स्टॅटिस्टिक सुद्धा शिकतो आहोत, को रिलेशनमध्ये आपण स्टॅटिस्टिकमध्ये पॉझिटिव्ह रिलेशनशिप आणि निगेटिव्ह रिलेशनशिप शिकलो आहोत, सहसंबंधामध्ये धनात्मक संबंध, याचा अर्थ एक वस्तू जर का वाढली तर दुसरी वस्तू ऑटोमॅटिक वाढते। याचाच अर्थ मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओचा आणि प्रॉफिटचा पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे, म्हणजे पीव्ही रेशिओ जेवढा जास्त तेवढा नफा कंपनीचा जास्त,
पी व्ही रेशिओ जर का कमी तर कंपनीचा नफा कमवण्याची यंत्रणा कमी राहील. हायर द पी व्ही रेशिओ हायर द प्रॉफिट, लोअर द पी व्ही रेशिओ लोअर द प्रॉफिट, हे संबंध लक्षात ठेवणं गरजेचे असतात. आणि हे संबंध तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेले सापडणार नाहीत, म्हणून ह्या गोष्टींची टिप्पणं आपल्या वहीमध्ये करून घ्यायचं. पी व्ही रेशिओ नंतर शेवटचा भाग आपण लक्षात घेणार आहोत, काढणार आहोत. आज नवीन एक पॉइंट कन्सिडर करत आहोत, मार्जिन ऑफ सेफ्टी. मित्रांनो, मार्जिन ऑफ सेफ्टीला शॉर्ट मध्ये जर का म्हणायचं असलं तर त्याचा शॉर्टकट आहे, अब्रिविएटेड फॉर्म आहे MOS. एम फॉर मार्जिन, ओ फॉर ऑफ, एस फॉर सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे आपली विक्री ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा किती सेफ आहे, किती सुरक्षित आहे. म्हणजे प्रत्येक प्राधिकरण नफा कमावण्याच्या हेतूने काम करतोय, आणि आपण आताच बघितलं आहे की ऍट बीईपी न नफा न तोटा, अबव बीईपी प्रॉफिटेबिलिटी, आणि प्रॉफिट तेव्हाच राहिलाय जेव्हा तुमचा ऍक्च्युअल विक्रीचा बिंदू हा ब्रेक इव्हन पॉईंटच्या बिंदूपेक्षा जास्त राहिला. म्हणजे प्रत्येक प्राधिकरणाने, प्रत्येक व्यावसायिकाने यथा प्रयत्न करायला पाहिजे की आपली विक्री हे ब्रेक इव्हन पॉईंटच्या लिमिटपेक्षा जास्त असली पाहिजे. तुम्ही किती जास्तीने विक्री करत आहात, किती फरकाने विक्री करत आहात, किती फरकाने तुम्ही सुरक्षित आहात तुमच्या नो प्रॉफिट नो लॉस बिंदू पासून, हे अंतर मोजण्याचं जे एकक आहे, जो टर्मिनॉलॉजी आहे, ते पद आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टीला एका साध्या शब्दात जर का सांगायचं म्हटलं